नमस्कार, माझे नाव सखाराम आनंद पेडणेकर, मये भूविमोचन नागरिक कृती समितीचो अध्यक्ष। तुमका खबर आसा मये गावान आमका पहिलीत कस्टडियनचो इशू गेली कितलीशीत वर्षा भेडसयत आसा, आणि तितून आयज काही दोन वर्सां पयली गोय राज्याच्या खण खात्यान व्हडल्यान व्हडलो फ्रॉड करीत मयेच्या भर गावांसून मायनिंग ट्रक चालू केल्ले आसा, आणि हे टोटली फ्रॉड आसा। त्याचा खुलासो जो आसा तो जेन्ना आमी आयज एक निवेदन दिवपाक गेल्ले आमचे पॉल्युशन कंट्रोल बोर्डाक, त्यांच्यानी आमच्या जे प्रश्न आमी त्यांका विचारले तेजेर आमकां लक्षात येले की काही प्रक्रिया ज्यो आसा त्यो जो बिडर आसा, ट्रान्सपोर्ट जी ओवर ऑक्शन झाल्ली आसा त्याचो बिडर आणि जो ओवर ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर या दोघांनी त्यो प्रक्रिया पूर्ण करच्यो पडटा। आणि पॉल्युशन कंट्रोल बोर्डाक पत्र दिवन त्यांका सांगचे पडटा की तुम्ही हो रूट जो आसा तो आमी सिलेक्ट केल्लो आसा आणि ह्या रुटाच्यान आमचो ट्रान्सपोर्ट चालू जातलो। पूण अशें खंयचेंच लेटर आयज पर्यंत आयचे डेटीक त्या डिपार्टमेंटा कडेन पावल्लें ना हें आमच्या लक्षांत येयलें। आणि म्हणून आमी गेली दोन वर्सां जे कितें आंदोलन करताले की मये गांवच्यान विलेज रोडांतल्यान ट्रान्सपोर्ट जावचो न्हू म्हणून, जे सर्क्युलर केंद्रीय जे पर्यावरण मंत्रालय आसा तेजें सर्क्युलर आहा 2014 ह्या सर्क्युलरान स्ट्रिक्टली मेन्शन केल्लें आसा की विलेजींतल्या रोडांतल्यान खंयचेच मायनींग ट्रान्सपोर्ट करपाक शकना। कॉरिडॉर रोड, बायपास रोड तेंच्यांनी करप, त्याच बरोबर व्हील वॉशिंग आणि जे इतर जे कितें नियम आसा ते सगळे पाळूनच तेंच्यांनी हें करप। हे सगळे असताना आमचे जे सरकारी अधिकारी आसा तितून बिचोलेचे PI आणि डेप्युटी कलेक्टर यांच्यांनी जी अरेरावी चलयली आसा त्या हितून मयेच्या नागरिकांक आणि 18 फेब्रुवारीचेर शिरगांवच्या आमच्या नागरिकांक अटक केली, तेंका बेदम मारहाण झाली। जसे हनुमान परबाक थंय मारहाण झाली ही जशी बेकायदेशीर आसली तशी ही सगळी जी कृत्य केला ते बेकायदेशीर असले। ह्याच्यार व्हडलो सगळ्यांत व्हडलो कळस म्हणून काल आमचे मये गांवचे सरपंच सीमा आरोंदेकर हांकां प्रत्यक्ष म्हाका आणि आमचे इतर नागरिक जे असले 8 जण तेंका सगळ्यांक अटक केली। थंयसर सकाळी आमकां येले, च्या ना, उदक ना, जेवण ना, सांजचे आमकां 5 तेंच्यांनी सोडले, आमच्या कडल्यान बॉन्ड सायन मारून घेतले। हे चल्ला कितें हेंच कळना। हे सरकार पब्लिकेक लागून आसा काय मिनेरांक लागून आसा काय ह्या ट्रान्सपोर्ट बिल्डरांक लागून आसा, सुप्रीम कोर्टाचो आमकां भंय घालता की सुप्रीम कोर्टान ऑर्डर दिल्ली आहा ट्रान्सपोर्ट करपाक ऑप्शन वर। जर सुप्रीम कोर्टान ऑर्डर तेंकां ट्रान्सपोर्ट करपाची दिल्ली आसा जाल्यार नियम पाळपाची ऑर्डर कोणाकूच ना, आणि हे नियम पळोवप कोणी, हे नियम कोणी लोकल नागरीक आहा तेंच्यांनी पळोवप। आयज तुम्ही पळया मयान जो रस्तो जो आसा त्या दोनी वाटेल्यान पायपलायन आणि जी केबल आसा तेजे कन्स्ट्रक्शन चालू आसा, नवीन पायपलायन घालता। गेली 2 महिने झाले मयातल्या लोकांक उदक म्हणटा ते मेळना। पायपलायन घातलेली पायपलायन जी आसा ती जवळजवळ 15 कडेन आता फुटलेली आसा। आता प्रत्यक्ष तेजे उदाहरण तुमकां पळोवंक मेळटा, हेचे फोटो सगळे जाय जाल्यार आमच्या कडेन आसा। आणि असे असताना सुद्दां लोकांचे हाल करून हे ट्रान्सपोर्ट हांगासर व्हरत आसा। आमची पयल्यान पयली मागणी आसा आयज की हो ट्रान्सपोर्ट जसो इलिगल आसा तेका लागून ताबडतोब जे डेप्युटी कलेक्टर दीपक वांयगणकार आणि जो महेश गाडेकर PI आसा बिचोले यांका ताबडतोब तेंचेर सरकारान कारवाई करची, कित्याक इलिगल तेंच्यांनी आमच्या गांवच्या सरपंचाक अटक केल्ली आसा आणि त्याच्या बरोबर इतर नागरिकांक अटक केल्ली आसा। तेंका कायदो लागना काय कितें? जे ट्रान्सपोर्टर आसा, बिडर आसा, जे ऑप्शन व्हरता तेंका कांयच कायदो लागना, वाहतुकीचे कांयच नियम लागना, फक्त पब्लिकान लॉ एंड ऑर्डर मेंटेन करपाचे हें कोणाचें काम पळोवपाचें? हो प्रस्न आमी आयज सरकाराक विचारता आणि आमी मागणी करता की तेंचेर जो पर्यंत कारवाई जायना तो पर्यंत आमी आंदोलन चालू दवरतले। त्याच बरोबर फाल्यांच्यान खंयच्याच प्रकारचो ट्रान्सपोर्ट
त्यांच्यानी नियमाची पूर्तता केल्याशिवाय जाऊचे ना याची खबरदारी घेऊची आणि पहिले आणि पहिली नियम न पाळता ज्यांच्यानी वाहतूक केल्या त्यांना ताबडतोब अटक करची. ते पोल्युशन आणि किती चांगला त्रास होय ना हा आमका शिरगावचे जे नागरिक अटक केले त्यांना 151 अटक केले आणि हे घेतले. परत आमका काल सरपंचाक आणि आमका अटक केले ती आम्ही पीस व्हायलन्स करता म्हणून आणि तो करचो न्हू म्हणून ते बॉन्ड घेतले. आम्ही पीस व्हायलन्स कसलो केला आमच्या गावचो जर जे अडचणी असा प्रश्न असा ते जर समस्या आम्ही मांडप कोणाकडे. आज काल आम्ही मायनिंग डिपार्टमेंटान गेले की ह्या वाहतुकीचो आम्ही कंप्लेंट कोणाकडे करप हे त्यांच्याकडे उत्तर ना. आमचा जो सरकाराक प्रश्न असा आमची कंप्लेनी जो असा ह्या ट्रान्सपोर्टामुळे जो वाहतुकीचो प्रॉब्लेम जो जाता त्याची कंप्लेन आम्ही कोणाकडे करप कोर्टाकूच वचप काय किदें. जो बिचोलीचो पी आय जो असा आणि डेप्युटी कलेक्टर असा दोघूय आमकां कोर्टान चला म्हणटा. म्हणजे पब्लिकेन प्रत्येक उठ सूट कोर्टाक वता तुम्ही प्रशासन कित्याक बसल्या प्रशासन देवा तुम्ही. आम्ही कोर्टाकडेच वयता सगळे आणि कोर्टान प्रश्न सोडयता प्रत्येक फावटी आम्ही आदोगाद करपाचे आणि कोर्टान वचून प्रश्न सोडोवपाचे काय किदें. सरकाराक काय पडलेले ना प्रशासनाक काय पडलेले ना हे कोणी प्रश्न कसे विचारप. आम्ही विनंती करता तुमच्या पत्रकारांच्या माध्यमांसून की सरकारान हेची बेगिनान बेगीन दखल घेऊची आणि आमकां न्याय दिवचो. ते पोल्युशन हे ना त्यांना परमिशन ना पोल्युशन सांगला ट्रान्सपोर्टाक परमिशन देऊ ना. पोल्युशनान ते सांगला त्यांच्या नियम असा किती व्हायोलेशन नियम जे असा तो रूट पहिली फायनलाइज केलो काय त्यांना पत्र करचे पडता आणि ते पत्र केल्यानंतर ते टेम्पररी वाहतुकीक परमिशन दिता आणि थंयसर आपले जे पॅरामिटर मशिनरी असा ती थंय त्या त्या जाग्यावर बसयतात हाडून आणि तो जर परमिशन हे जर भायर गेले त्याच्या भायर गेले त्यांचे जे लिमिट्स असा त्याच्या भायर गेले जाल्यार तो ट्रान्सपोर्ट परत असा तो रूट बंद करतात. हे गेली 2 झाली मयेच्या बाबतीन किंवा जे पिसुल्ले झाले काल त्याच्या बाबतीन खंयसरूच केल्ले ना. म्हणून आम्ही म्हणटा की ह्या सगळ्या प्रकरणाचेर ताबडतोब कारवाई करची. तर रूट कोण काढता कोण काढून देतात म्हणजे किती व्हायोलेशन केलं त्याने किती व्हायोलेशन केलं. व्हायोलेशन जे असा भर वस्तींसून मये जो गाव असा हो 12,000 लोक वस्तीचा गाव 11 वार्ड हा इथून आणि या गावांसून ज्यांना वाहतूक तेकोन सगळी घरं असा ह्या सगळ्या लोकांक धुल्लाचा त्रास जाता जे आजार फाल्यां किती तरी प्रॉब्लेम ह्याचे जाऊ शकता किंवा ॲक्सिडंट जातले कित्याक नॅरो रोड असतात खंयसरूच गाडी डबल थंयसर सुटना. हे सगळे प्रश्न असताना त्या शिवाय जे पायपलायनीचा रोड आहे आणि पायपलायन जी असा ह्याची गावात पायपलायनीचे काम चालू असा हे सगळे असताना कसे किती करता काय कळना. हे आम्ही सगळं गाव आता एकटाय झालो असा एका बॅनरा सकयल त्याशिवाय आमचे शिरगावचे भाव असा ते सगळे एकीकडे येले असा आम्ही कशाही पद्धतीने ट्रान्सपोर्ट करून दिवचे ना. स्थानिक आमदार जो बीजेपीचोच असो त्याची भूमिका किती आहे. स्थानिक आमदाराकडे आम्ही काल कॉन्टॅक्ट करूक ना पण आम्ही धन्यवाद दिता जो युरिया लेवमाव जो असा त्यांच्यानी त्याचो एक त्यांच्यानी एक टिप्पणी केली का पेपराचेर आम्ही त्याला अभिनंदन करता की भायलो आमदार एक जो असा तो मयेचो प्रश्न सरकारान सोडवचो म्हणून मागणी करता आणि आमचो आमदार किंवा आमचे इतर जे प्रतिनिधी असा ते उग्गी असतात. मायनिंग वर ट्रान्सपोर्टेशन करपा खातीर दुसरो रूट ना त्यांना मायनिंग वर ट्रान्सपोर्ट करपाक जे फाटल्या दिसांनी जे बिल्डर असले त्यांच्यानी आपापलो ओर येल्लो असा थोड्यांनी शिरगावच्यान असनोडच्यान असो येलो थोड्यांनी जी जेटी असा आमच्या शिकेरी जेटी असा ज्या आतां डंप उखलता थंयच्यान अवघ्या 2 जेटी असा आणि तिचो मिनिमम डॅमेज जो असा किंवा मिनिमम पॉल्युशन जे असा ते जाता पण हे सगळे डावलून ते भर गावातल्यान कित्याक व्हरता हे आमकां कळ.